शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. शिवसेना बाळासाहेबांची आहे ती काही उद्धव ठाकरेंची नाही. ज्या शरद पवारांनी चार चार वेळा शिवसेना फोडली आणि त्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस सोबत उद्धव ठाकरे गेले हे मनाला न पटणारं होतं असं केसरकरांनी म्हटलंय. काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये जे काय घडलंय ते मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून जनतेसमोर सांगणार असल्याचा इशारा केसरकरांनी दिलाय. एक गोष्ट लक्षात घ्या की बाळासाहेब हा पक्ष काय उद्धव साहेबांचा नाही, हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. मी ह्या पक्षामध्ये का गेलो, मला स्वतः मोदी साहेबांनी बोलवलेलं होतं. भाजपमध्ये मला त्यावेळेला कॅबिनेट मंत्री केलं गेलं असतं. मी शिवसेनेमध्ये का आलो, तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी मराठी माणसाला आधार दिला, मराठी माणसाला कामाला लावलं, त्या बाळासाहेबांच्या विचाराबरोबर म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो. आणि तिथंच काय घडलं की मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसची लाचारी करण्यात आली. मुख्यमंत्री पदासाठी ज्या पवारसाहेबांनी चार चार वेळा शिवसेना फोडली त्यांच्याबरोबर हातमिळवणी करण्यात आली.